नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्याला जर वजन कमी करायचे असेल किंवा वाढवायचे असेल तर हर्बल लाईफचा शेक वापरला जातो। तर तो शेक कसा बनवायचा ते आज आपण बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल। आता सकाळी उठल्यावरती आपल्याला एक ग्लास नॉर्मल टेम्परेचरचं पाणी प्यायचं आहे आणि अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवायचं। तर हे अफ्रेश घेतलेलं आहे, लेमन फ्लेवरचं अफ्रेश घेतलेलं आहे, तुलसी, दालचिनी असे बरेच फ्लेवरचे अफ्रेश आहेत, तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता। तर मी लेमन फ्लेवरचा अफ्रेश घेतलेला आहे। तर हे आता आपण एका ग्लासामध्ये टाकून घेऊया। तर 2 चमचे आपल्याला टाकायचे आहे, तर तेही असे करून घ्यायचे आहे। हे 2 चमचे मी टाकून घेतलेले आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे। पाणी पण आपलं गरम झालेलं आहे, गरमच पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पेता येईल तेवढं, आणि असं वरतून त्यावरती टाकून द्यायचं। तर हे आपलं अफ्रेश तयार झालेलं आहे। तर हे आपल्याला उठल्यावरती सकाळीच तोंड धुवा किंवा नाही धुतलं तरी ते आपल्यावरती आहे, तोंड धुवायचं का नाही धुवायचं। आणि सकाळी एक थोडं थंड पाणी पिऊन घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला अफ्रेश बनवायचं आहे। आणि अफ्रेश बनवल्यावरती आता हे हळूहळू चहासारखं पेत राहायचं आहे। तर हे आपलं अफ्रेश तयार झालेलं आहे। अफ्रेश घेतल्यावरती 1 ते 1.5 तासांनी आज आपण हर्बल लाईफच्या प्रोडक्टचा शेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आधी मिक्सरचं भांडं, मोठं भांडं घ्यायचं आहे। तर त्यामध्ये 300 ml पाणी घ्यायचं आहे। तर बघा, आता माझ्याकडे हे 3 फ्लेवरचे डबे आहेत, एक रोज खीर आहे, गुल्फी आहे आणि मँगो आहे। त्यातला तुम्हाला कोणचा आवडतो आहे तो घ्यायचा आहे, जो तुम्हाला आवडेल तोच एकच डबा घ्यायचा आहे। तर मी आता रोज खीर हा डबा घेणार आहे, कारण माझ्याकडे हे 3 फ्लेवरचेच आहे, याच्यात भरपूर प्रमाणामध्ये फ्लेवर आहेत, तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवरचा तुम्ही मागवू शकता। तर आता इथे मी रोज फ्लेवरचा बनवणार आहे, त्यासाठी मी रोज फ्लेवर घेणार आहे। तर त्यातले मी आता 3 चमचे यामध्ये टाकणार आहे। तर ते 3 चमचे कसे घ्यायचे, तर बघा डबा असा कापलेला आहे, तर त्याला असं करून घ्यायचं, चमचा असा भरून घ्यायचा आहे आणि असा याच्याने असा सपाट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 चमचे तसेच टाकून घ्यायचे आहे। एक झालेला आहे, 2, 3, तर हे आपण 3 चमचे घेतलेला, एक कोणचाही फ्लेवर घ्यायचा आहे फक्त। आणि डबा व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा, ओला हात लागू द्यायचा नाही किंवा ओला चमचा पण होऊ द्यायचा नाही आहे। तर आता हा डबा आपण ठेवून देऊया आणि मग प्रोटीन घ्यायचं आहे। तर प्रोटीनचा पण मी डबा आता उडून घेत आहे आणि तसंच कापून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण चमचा भरतो ना त्यावेळेस तो व्यवस्थित भरला जातो, तर त्याला पण तसंच भरायचं आहे आणि असंच ह्या कागदाने सपाट करून घ्यायचं आहे। तर मी इथे 1 चमचा घेत आहे। तुमचं वजन जर 75च्या वरती असेल तर तुम्हाला प्रोटीनचे 2 चमचे घ्यावे लागतील आणि जर 75च्या खाली असेल तर 1 चमचा घ्यायचा। तर मी इथे 1 चमचा घेणार आहे, कारण माझं वजन 75च्या खाली आहे। तर प्रोटीनचा सुद्धा मी 1 चमचा घेतलेला आहे। तर हाही व्यवस्थित लावून घ्यायचा आणि बाजूला ठेवून द्यायचं। मग मी शेकमेट घेतलेला आहे। आता शेकमेट पण पूर्ण डबे तसेच कापून घ्यायचे, त्यात प्रत्येकाचा वेगवेगळा चमचा आलेला आहे, तर त्याचा चमचा टाकायचा। तर बघा, आता मी शेकमेटचा चमचासुद्धा तसाच भरून घेत आहे, तर तोही मी 1 चमचा घेतलेला आहे।
आणि तुमचं वजन जर 75 वरती असेल तर शेकमेटचे पण 2 चमचे घ्यायचे. याला पण असं व्यवस्थित लावून घ्यायचं. तर आपण 3 डब्यांमधले 5 चमचे यात टाकलेले आहेत. तर आता हा मिक्सरवरती मी लावून घेतलेला आहे आणि प्लस उलटं फिरवायचं. मिक्सर शिदं फिरवलं तरीही चालते, पण उलटं फिरवलेलं जास्त चांगलं. तर यात मी आता 2 बर्फाचे खडे टाकून घेत आहे. थंड पाणी असेल तर थंड पाणीही टाकू शकता. आणि परत त्याला आता आपला शेक तयार आहे. तर आता आपण काढून घेऊया. आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया. आता हा भांड्याला असा चिपकलेला असतो तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्येही फिरवू शकता किंवा असंही हलवून त्यात असं टाकून घ्यायचं आहे. बघा, या प्रकारे आपला शेक तयार आहे. तर तुम्हाला हर्बल लाईफ प्रोडक्टचा शेक कसा वाटला? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत आनंदी राहा आणि खात राहा.